चा एक म्हणणं असं होतं, सोशल कामं करायची असेल तर आपल्या घरापासून करायची. व्यासपीठावर उभे राहून दुसऱ्याच्या समोर उपदेश करणं, त्यांना सांगणं का अमू करा तमू करा, हे सगळं सोपं असतं. पण जेव्हा आपल्या घरात त्या गोष्टी घडत असतात, ते आपण अंमलात आणतो, तर आपल्याला किती त्रास होतो, किती कॉम्प्लिकेशन्स होतात आपल्या ह्याच्यामध्ये, ते आपल्या लक्षात येतो. म्हणून उभे राहताना बोलताना जरा विचार करूनच बोलावं असं मला वाटतं. का तर मी प्रयत्न केले दलवाईंची भूमिका सगळ्या बाबतीत मांडायची, लोकांना बोलायचं, ते आपण करून अनुभव घ्यायचं आणि मग लोकांना बोलायचं. आणि ह्याच्यासाठी फील्डवर करणं फार जरुरीचं आहे असं मला वाटतं. आणि ते आम्ही फील्डवर खूप केलेलं आहे सुरुवातपासून. 40 वर्षाचा हिशोब मी इथं द्यायला उभी नाही राहिली, का तर आपल्याकडे टाईम कमी आहे आणि आपल्याला लवकर आटपायचं आहे. मेन भाषण ऐकण्याची आपली फार उत्सुकता आहे म्हणून थोडक्यात बोलणार आहे. दलवाईंनी काही भूमिका मांडली त्याच्यात, आता जे साधूसाहेब बोलले मराठीच्या विषय, तर त्यांचा पण हेच म्हणणं होतं का प्रांतवाईज भाषा मुसलमानांनी बोलावी म्हणून. मला उर्दूमध्ये शिक्षण झाल्यामुळे दलवाई काय बोलत होते आणि आज हे लोक काय मराठीमध्ये बोलले शुद्ध मराठी, ते सगळं माझ्या डोक्यावरनं गेलं. पण तरीही मला ऐकण्याची इच्छा होते आणि माझी जी भाषा असेल त्या भाषेमध्ये आपल्याशी बोलण्याची मला काही लाज वाटत नाही. का तर मला ही भाषा आपुलकीची वाटते, आपली वाटते. म्हणून मी म्हणेन का माझी भाषा मराठी आहे आणि मी मुसलमान असते तरी उर्दू भाषा बोलणार नाही.